हिम्मत असेल तर ठाकरेंना रोखून दाखवा, आम्ही भांडवलदारांचे दलाल नाही, अशा शब्दात खासदार राऊत संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. बारसूमधल्या स्थानिकांवर अन्याय सुरू असल्याचंही खासदार संजय राऊत यांनी आज बोलताना म्हटलंय. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांकडून जो विरोध होतोय, जी वक्तव्य केली जात आहेत, त्यावर संजय राऊत यांनी हे टीकेचे बाण सोडले. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिकांवर अन्याय सुरू असल्याचं देखील म्हटलंय. बारसूमध्ये जो रिफायनरीचा प्रकल्प आणला जातोय, त्यावरून जी टीका होतीये त्यावर राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अशा प्रकारे लोकांच्यावर अन्याय केला जातोय. आत्ता उद्धव ठाकरे पोचतील मग काय कराल तुम्ही, काय कराल? तर या पोकळ धमक्या देणं बंद कर. गरज या देशामध्ये लोकशाही आहे, या राज्यात लोकशाही आहे, रत्नागिरीत लोकशाही आहे. आंदोलक त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करतात. आंदोलक कोणाच्या जमिनी हिसकावून घेत नाहीयेत. आंदोलक चोर आणि गुन्हेगार नाहीयेत. तुम्ही त्यांना अतिरेक्यांच्या पद्धतीची जी तुम्ही त्यांना वागणूक देता हे चुकीच आहे. माझी जमीन वाचवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. जमीन माझी आई आहे. पिढ्यानपिढ्या त्या जमिनीवर आम्ही कसलो आहे. तुमच्या पिढ्यानपिढ्या त्याच्यावर जगल्या, पुढे जगतील. बरं का? हे जे रोजगाराचं आमिष दाखवताय ना, हे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या जमिनीचं रक्षण करू आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. त्याने खरं म्हणजे असायला पाहिजे होतो उद्धव ठाकरेंच्या स्वागताला, कारण ते म्हणाले होते पाय ठेवून दाखवा म्हणून, पाय ठेवू देणार नाही. तर त्यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत पाहण्यासाठी, स्वागतपेक्षाही त्यांचं जे काही लोकांशी संवाद आहे तो पाहण्यासाठी ते आज हजर असते तर बरं झालं असतं. काही प्रकार घडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत, खास करून माननीय शरद पवारांच्या बाबतीत, त्याला कोणीही शक्ती प्रदर्शन वगैरे म्हणणं मला स्वतःला उचित वाटत नाही. ते अनेक वर्ष त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हा पक्ष त्यांच्या नावानं ओळखला जातो पूर्णपणे. त्या पक्षात काम करणारे हे लोक शरद पवार यांच्याबरोबर काम करतात. पक्ष ठीक आहे, पण जसं आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं, शिवसेना आहेच, आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर काम करतोय, तसं एक फार मोठी पिढी महाराष्ट्र देशात ही शरद पवारांबरोबर वर्षानुवर्ष काम करते. त्यांना धक्का बसला आणि त्याच्यामुळे तो एक भावनिक निर्णय होता पवार साहेबांचा असं मला अजूनही वाटतंय. आणि त्याच भावनेतून लोकांचा आग्रहखातर त्याने तो परत घेतला असेल तर आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे. कारण पुढल्या 2024 निवडणुकीत लोकसभा, राज्यातल्या विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकंदरीत विरोधी पक्षाकडे शरद पवारांसारखं नेतृत्व असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि काल मी त्यांनाही प्रत्यक्ष भेटून सांगितलं.